आली सगळी औषध आशु, आशु तू आलेस? बरे आहेत बाबा. आता त्यांना वाटतंय की तू त्यांना भेटायला आली होतीस. तू का येत नाही आहेस आत? तू ये ना लवकर. मालू अगं, मी एका खूप महत्त्वाच्या कामात अडकली आहे. का ते पूर्ण झाल्याशिवाय मला नाही निघता येत आहे. आई कुठे? मला वहिनीशी बोलायचं, दे ना जरा. अगं आई जरा डॉक्टरांशी बोलतीय. मी काय म्हणते आत, तू त्या प्रधान काकांना रिक्वेस्ट केली तर ते पाठवतील ना तुला? नाही म्हणजे त्यांच्याच कंपनीत काम करतेस ना तू, मग पाठवायला काही हरकत नाही आहे ना? आतू ऐकतेस ना? चल एक मिनिट हा, तू आई आली. आशुहत्या, तुझ्याशी बोलायचं आहे. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तुला? मला बोलायचं नाही आहे तिच्याशी. तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही मला. तुझ्या बाबांची आत्ताची अवस्था नाही तिच्यामुळे झालेली आहे. तिच्या कट कर फोन. फोन कट कर मालविका. चल औषध आणायचं. चल म्हणजे फार बरं वाटतं. बघा का हो, तुम्हाला काय झालं एकदम? नाही म्हणजे असं आहे, तुम्ही आलात की कसं सगळ्यांची अडचण अशी काही प्रेमाने सोडवतात ना की कुसळ बी निघतं पण वेदना काही होत नाही. तुम्ही मनाच्या बी डॉक्टर आहात. मनाची जवळजवळ सगळी दुखणी माणूस स्वतःच निर्माण करतो आणि त्यांनी स्वतः ठरवलं तरच ती बरी होत. मीता कशी आहेस? मी बरी आहे, तू कशी आहेस? बरी. ताराबाई मीरा तेना चहा कॉफी काय हवं ते बघा, मी आले. मीराताई तुम्ही काही बी वाईट वाटून घेऊ नका. बघा अहो काय त्यात मा पण नाही येत ना, ते असलं म्हणजे घेतात सगळ्यांना सांभाळून. पण काय हो तुम्ही अशा दमलेल्या का दिसता? मी नाही तसं विशेष काय नाही. असं होतं ना कधी कधी. वय होत असं कधी कधी. काय सगळ्यांना सांभाळून घेणाऱ्या माणसाला दुःख असतं, अडचणी असतात, त्रास असतो हे समजत नाही का सगळ्यांना. पण तुम्ही काय बी काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या बरोबर.
तुम्ही निवांत बसा, तुमच्यासाठी आवळ्याचं सरबत घेऊन येते, आलं लावून आणते हा, बसा. तुमचे आभार कसे मानावे ते कळतच नाही मला. सामान्य माणसाला डॉक्टर देव का वाटतो ते आज कळतंय. नाही नाही, डॉक्टर देव नसतो, देवच डॉक्टर करवी स्वतःची इच्छा पूर्ण करून घेत असतो. आणि आभार मानायचेच असले तर ते देवाचे माना. आणि यापुढे सगळं तुम्हालाच पाहायचं आहे. यांची औषधं, डाएट, व्यायाम आणि मुख्य म्हणजे यांच्या मनाची प्रसन्नता, ती तुम्ही राखालच याबद्दल खात्री आहे मला. देवधर, आता तुमची तब्येत उत्तम आहे, थकवा कमी झाला, एनर्जी लेवल वाढली की तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल. आणि आता चिंता करू नका, मनावर कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका. सध्या तरी डोंट वरी, बी हॅप्पी. चिंता कसली डॉक्टर, माझी सगळी मायेची माणसं माझ्याजवळ आहेत. अंजू, आशू कुठे आहे? अश्विनी निघालेली आहे, केव्हाही इथे पोहोचेल. तुम्ही सारखा सारखा तोच तोच प्रश्न नका विचारू, त्रास होतो ना तुम्हाला त्याने. ती आली की मी सांगते तुम्हाला. मी झोप शांत. असा लहान लहान गोष्टींचा तू किती दिवस बाव करणार आहे स्मिता? एकदा तुला थोडीशी तोडून बोलले मी फोनवर, तर तू तेच मनात धरून बसणार आहेस का? पण याच लहान लहान गोष्टींमध्ये बरेच वेळेला सुख सामावलेलं असतं ना ग. निधन माझ्यासाठी तरी नक्कीच. माझं काही तुझ्यासारखं खूप मोठं करिअर नाहीये. मला माझा संसार, माझा नवरा, माझं मूल इतकंच तर आहे. आणि तसं असण्यात चुकीचं काहीच नाहीये ना मिता? अगं, घर संसार आणि नवरा सांभाळणं ही गोष्ट काही कमी महत्वाची नाहीये. जशी इतर करिअरसाठी काही स्किल्स डेव्हलप करावी लागतात, नव्या गोष्टी शिकाव्या लागतात, अभ्यास करावा लागतो, तशीच काही काही स्किल्स होममेकरला सुद्धा आत्मसात करावी लागतात. गृहिणीला अष्टभुजा देवीची उपमा देतात ना, ती उगाच नाही, तिला अष्टावधानी असावंच लागतं. घरातली वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी, मुलं, मग त्यांचे अभ्यास, खेळ, खाणं, तब्येती, न संपणारी यादी आहे ही. तू गृहिणी आहेस, यात कमीपणा काहीच नाही. पण तू घरातल्यांना सांभाळायचंस की घरातल्यांनी तुला? मिता, नशिबानी तुला दादासारखा सालस नवरा मिळालाय, आणि
त्याचं जीवापाड प्रेम आहे तुझ्यावर, तुलाही माहिती आहे ते. अनफॉर्च्युनेटली तुला मूल होऊ शकत नाही ही गोष्ट सुद्धा त्याने अतिशय ग्रेसफुली ऍक्सेप्ट केली. आणि सरोगसी सुद्धा तुझी मुलाची आस पूर्ण करण्यासाठीच ठरवली ना. मग दादाचं मन का नाही सांभाळतेस तू? मिता, तुला हे जे संशय पिशाच्या चिकटू बघताय ना, त्याला लांब ठेव ग, कटाक्षाने लांब ठेव. अगं, भल्या भल्यांचे संसार भस्मसात केलेत त्यांनी. हे नवरा बायकोचं नातं आहे ना मिता, ते खूप खूप नाजूक असत. त्याचे धागे एकदा विसविशीत झाले ना की वरून कितीही ठेगळं लावा, आतले धागे तुटलेलेच राहतात. मला विचार ना. रिकव्हरी चांगली आहे, सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. म्हणजे एक 4-1 दिवसात डिस्चार्ज मिळायला हरकत नाही? हो, तसं म्हणायला हरकत नाही. गुड डॉक्टर, फक्त डिस्चार्जच्या 1 दिवस अगोदर मला कळवा, म्हणजे मी येऊन सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करेन. ठीक आहे. पेशंट वेळेवर ऍडमिट झाल्यामुळे ट्रीट करता आलं. या केसमध्ये लवकर ट्रीटमेंट मिळणं गरजेचं असतं. एनिवेज, एव्हरीथिंग इज फाईन नाऊ. थँक्यू डॉक्टर. येस, सी यू देन. अश्विनी कुठे आहे? अश्विनी काय, सध्या आमच्या ऑफिसमध्ये जरा टेन्शन आहे, त्यामुळे बिझी आहे. हो, पण येईल येईल ती घरी. मला जरा महत्त्वाच्या मीटिंग करता जायचं आहे, मी निघतो. Thanks, Amok. Welcome. Amok, यार इतक्या वर्षांनी आपण भेटलो ना, खरंच खूप छान झालं. काय रे, आज नव्याने आठवण का झाली? नाही म्हणजे आपलं नव्याने भेटणं सुद्धा जुनं झालं आता. तुला माहितीये का अमोघ, प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, काही अवघड गोष्टी असतात ज्या आपण सगळ्यांशी नाही शेअर करू शकत. तू नसतास तर हे सगळं मी कोणाशी शेअर केलं असतं माहीत नाही. आय नो. आणि हे सगळं कोणाशीही शेअर करणं चुकीचंच आहे. आय मीन इतकं डेलिकेट आहे ना सगळं. पण त्यातल्या त्यात तुझ्यामध्ये आणि नमितामध्ये चांगलं कम्युनिकेशन आहे, आय सपोज. आहे, पण गेल्या काही वर्षात नमिता खूप हायपर झाली आहे रे, खूप टची झाली आहे ती. म्हणजे अचानक तिचा मूड जातो, अपसेट होते. कधी कधी मला तिचं वागणं काही समजतच नाही. तुला माहिती आहे शुभंकर, बायकांचं मन म्हणजे प्रचंड मोठा प्रांत आहे. म्हणजे कित्येक वेळा त्या हसत असतात, पण खरं म्हणजे त्या रडत असतात. हो म्हणतात, पण त्याचा अर्थ नाही असा असतो.
सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं आणि अचानक कधीतरी एखाद्या संध्याकाळी 8 वर्षापूर्वी आपण बोललेलं एखादं दुष्ट वाक्य, म्हणजे त्यांच्या मते दुष्ट असलेलं वाक्य त्यांना आठवतं आणि ते आठवून त्या पुन्हा दुःखी होतात आणि आपल्याला हे काही समजतच नाही आणि आपल्याला ते समजत नाही म्हणून त्या आणखी जास्त रागवतात. अगदी बरोबर बोललास तू. काय रे तुझा या विषयावर सॉलिड रिसर्च दिसतोय. हा रिसर्च वगैरे काही नाही रे, जगातल्या कुठल्याही सेन्सिबल पुरुषाचा अनुभव आहे हा. पण काय राबो, बायका इतक्या गुढ असतात म्हणून तर न सुटणारी कोळी आपल्याला अशी बांधून ठेवतात ना त्यांच्या बरोबर वर्षानुवर्ष. अरे आज खूप दिवसांनी एकदम आनंदात दिसतोस. हो अरे, दोन मेजर टेन्शन होती ती दूर झाली. एक तर अश्विनीच्या भावाचं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि दुसरं मुख्य म्हणजे त्या होळकरचं तोंड कायमचं बंद केलं. म्हणजे म्हणजे त्याच्या काळ्या कृत्यांचे पुरावे त्याच्यासमोर फेकले ते बघून डोळे पांढरे झाले त्याचे. पण खर तर खूप स्वस्तात सुटला. इतक्या नीचपणे वागला होता ना तो अश्विनीशी. पुअर थिंग, बट हॅट्स ऑफ टू दॅट गर्ल. तुला सांगू, सारखं राहून राहून ना त्या दोघींच्याही करेजचा विचार मनात येतो. फार कठीण असतं अरे, आणि त्यातल्या त्यात नमितासाठी तर म्हणजे आय नो. नमिताचं दुःख जरा काकणभर जास्तच आहे रे, म्हणूनच खूप जपतो मी तिला. बाय द वे, ते होळकर प्रकरण वगैरे तू तिच्याशी डिस्कस. चिचे, तिच्याशी या विषयावर बोलणं शक्यच नाही रे. तुला मगाशीच म्हटलं ना मी, मला कधी कधी तिचं वागणं खरंच समजतच नाही. अरे म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक कधी कधी इतकी अपसेट होते ती, त्यामुळे तिच्याशी हे सगळं बोलणं शक्यच नाही. म्हणूनच मी म्हणतो तू भेटलास हे खरंच खूप चांगलं झालं. अरे तुझ्याशी बोललं ना की हे माझं सगळं इमोशनल टेन्शन असं कुठल्या कुठे पळून जातं. खूप रिलॅक्स वाटतं मला, कारण तुम्ही दोघंही मला तितकेच जवळचे आहात. कॉलेजच्या मैत्रीचा फ्लेवर एक वेगळाच असतो, नाही त्याला कुठल्याही असा मुखोटा वगैरेची गरजच नसते. यु आर राईट. समीर, हे काय बोलतोस तू? मी नुसतं बोलत नाही आशु, मी आता हे करणार आहे. आशु, मी लगेच परत येतोय. मला इथे एक क्षणभर सुद्धा थांबवत नाहीये. समीर, अरे तू एवढे कष्ट करून तिकडे गेलास, असं का वागतोयस? तू एवढ्या चांगल्या ग्रेड मिळवतोयस तिकडे आणि अशी अर्धवट लढाई सोडून येणारस का परत? लढाई माझी माझ्या मनाशी चालली आहे. माझं मन सारखं मला म्हणतंय की परत चल, परत चल. मला माहिती आहे हे सगळं करणं वेडेपणाचं सुद्धा ठरू शकतं, पण पण आशू मला परत यायचंय. मला इथे एक क्षण सुद्धा स्वस्थता मिळत नाहीये. मला माहित नाही का, पण पण मला परत यायचंय अशो आणि मी ताबडतोब परत येतो आता. समीर, तू असं वागणार नाहीयेस, तू असं काही करणार नाहीयेस, माझी शपथ आहे तुला. समीर, हॅलो.